हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचे नाव आहे स्पेशल स्वाद मराठी तर आज आपण एक अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे जी रोजच प्रत्येकाच्या घरी बनते पण वेगवेगळ्या प्रकारे बनते तर आज आपण चपात्यांचे पाच प्रकार पाहणार आहोत तुम्ही फर्स्ट टाईम ज जरी या चपात्यांचे प्रकार ट्राय केले तरी हंड्रेड पर्सेंट तुमची चपातीही चांगलीच बनेल तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता मस्त अशा चपात्या सॉफ्ट झालेल्या आहेत जे पाच प्रकार आपण बघितले आहे चपात्यांचे पाचही प्रकार अगदी सॉफ्ट झालेले आहे मऊ तुम्ही बघू शकता बऱ्याच वेळानंतरसुद्धा चपाती अशीच मऊ राहते तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा सो क्लिक करा तर चपाता बनवण्यासाठी मी घेतलेला आहे तीन कप गव्हाचं पीठ त्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाण्याच्या सहाय्याने आपण कणिक जे आहे किंवा आटा व्यवस्थित भिजवून घेऊया किंवा मळून घेऊया तर अगदी सॉफ्ट असा आटा आपल्याला लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी भिजवून घेतलेला आहे असं सॉफ्ट आणि त्यानंतर यावर थोडं तेल लावून घेऊया एक टेबल स्पून आणि व्यवस्थित परत मळून घेऊया छान तर बघू शकता सॉफ्ट असं आपला आटा तयार झालेला आहे दहा मिनटं आपण झाकून ठेवूया त्यानंतर चपातीचा पहिला प्रकार आपण करूया दहा ते पंधरा मिनटानंतर मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत तर एक छोटा गोळा घेऊन आपण पोळी लाटून घेतली त्यानंतर त्यावर तेल लावून घडीची पोळी बनवून घेतली तर आता घडीची पोळी केल्यानंतरसुद्धा आपण ही पोळी गोल लाटणार आहोत किंवा चपाती गोल लाटणार आहोत बघू शकता तुम्ही आपला कणिक जी आहे ती छान अशी सॉफ्ट भिजवल्या गेली होती त्याच्यामुळे चपाती पण तुम्ही बघू शकता छान गोल झालेली आहे आणि चपाती भाजायला घेऊया तर चपाती भाजताना चपाती मऊ होण्यासाठी गॅसचा पॉवर हा हाय फ्लेम ठेवायचा चपाती मऊ आणि मऊ राहते बराच वेळानंतर सुद्धा आपली चपाती मऊच राहते म्हणून हाय फ्लेमला आपण चपाती भाजून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त अशी फुगलेली आहे आपण पलटवून घेऊया त्यानंतर कापडाच्या किंवा याच्या सहाय्याने आपण व्यवस्थित अशी प्रेस करून घेऊया दोन्ही साईडला व्यवस्थित चपाती भाजल्या गेली पाहिजे त्यानंतर वरती थोडंसं तेल लावून घेऊया स्किप केलं तरीही चालेल मी लावते म्हणजे चप चपाती जी आहे ती सॉफ्ट राहते उन्हाळ्यातसुद्धा खायला चांगली लागते चपातीचा दुसरा प्रकार एका पोळीसाठी लागणारा उंडा किंवा गोळा मी घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता लंबा आकार मी गोलक लंबा आकार लाटून घेतलेला आहे त्यानंतर मध्ये फोल्ड करून तेल लावून घेतलेला आहे आणि त्याचा गोल रोल बनवून घेतला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर त्यानंतर चपाती आपण लाटून घेऊया तर हा चपातीचा दुसरा प्रकार आहे हा प्रकारसुद्धा खूप लवकर होतो घाईच्या वेळेला किंवा डब्यामध्ये बनवण्यासाठी अशा प्रकारची चपाती तुम्ही बनवू शकता गोल अशी लाटल्या गेलेली आहे चपाती भाजताना यात सुद्धा हाय फ्लेमलाच आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे म्हणजे चपाती आपली सॉफ्ट राहते तर एका साईडला व्यवस्थित चपाती भाजल्यानंतर आपण पलटून घेऊया तर तुम्ही बघू शकता ही चपाती चपातीसुद्धा आपली फुगल्या गेलेली आहे चपाती पलटून घेऊया आणि कापडाच्या सहाय्याने किंवा प्रेसच्या सहाय्याने आपण प्रेस, प्रेस करून घेऊया म्हणजे व्यवस्थित भाजल्या जाते दोन्हीही साईडनी आणि त्यानंतर थोडं तेल लावून घेऊया तर हा झाला आपला चपातीचा दुसरा प्रकार चपातीचा तिसरा प्रकार चपातीसाठी लागणारा उंडा किंवा गोळा घेऊया आपण आणि त्यानंतर गोल पुरी लाटतो त्या प्रमाणात लाटून घेऊया तेल लावून घेऊया त्यानंतर एक फोल्ड करून घेऊया परत आपण थोडं तेल लावून घेऊया पहिले एक त्रिकोण बनवून घेऊया त्यानंतर परत एक त्रिकोण बनवून घेऊया या चपातीला थोडा वेळ लागतो अगदी एक दोन सेकंदाचा पण ही चपाती खूप मस्त अशी घडीची चपाती बनते तर ही चपाती सुद्धा आपण गोल लाटून घेऊया चपाती लाटताना कोणत्याही प्रकारचा आपल्याला दाब द्यावा लागत नाही आहे अशासाठी कणिक जी आहे ती आपल्याला सॉफ्ट अशी मळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता तर जिथे जिथे तुम्हाला असं वाटतंय की गोल झालेली नाही आहे तिथे थोडं आपण गोल करून घेऊया अशा पद्धतीने प्रत्येकच चपाती तुम्ही अशी गोल बनवू शकता तर बघा गोल चपाती आपली तयार झालेली आहे तर ही चपातीसुद्धा भाजून घेऊया सेम आपण गॅसचा फ्लेम जो आहे तो हाय फ्लेमला ठेवूया तर एका साईडला चपाती व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण पलटवून घेऊया त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी चपाती फुगलेली आहे पलटून घेऊया कापडाच्या सहाय्याने किंवा प्रेसच्या सहाय्याने आपण व्यवस्थित अशी दोन्ही साईडला प्रेस करून भाजून घेऊया त्यानंतर थोडं तेल लावून घेऊया तर आपली ही चपातीसुद्धा झालेली आहे चपातीचा चौथा प्रकार तर गोळा आपण एक घेतलेला आहे जेवढा चपातीसाठी आपल्याला लागतो याचासुद्धा आपण गोल पुरीसारखं लाटून घेऊया त्यानंतर तेल लावून घेऊया आणि फक्त एक त्रिकोण बनवून घेऊया एक फोल्ड केलेला आहे तर ही चपाती आपण त्रिकोणीच लाटणार आहोत म्हणजे विक्सच्या आकारासारखी तुम्ही बघू शकता ही चपातीसुद्धा खायला खूप छान लागते विदर्भामध्ये आंब्याचा रस असेल तर अशा प्रकारची चपाती केल्या जाते तर ही चपातीसुद्धा झटपट होते याला पण जास्त वेळ लागत नाही तर ही चपाती गोल न लाटता त्रिकोणी लाटायची तर बघा आपली चपाती मस्त अशी लाटून झालेली आहे तर ही चपाती सुद्धा भाजताना आपल्याला हाय फ्लेमला भाजायची आहे एका साईडला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण ही चपाती पलटून घेऊया त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त चपाती आपली फुगत आलेली आहे बघा टम्म अशी मस्त फुगलेली आहे पलटून घेऊया आणि व्यवस्थित आपण प्रेस करून घेऊया तुम्ही बघू शकता एका साईडला वाफ निघालेली आहे हाय फ्लेमला चपाती पूर्ण भाजून घ्यायची आहे तर व्यवस्थित चपाती प्रेस करून भाजून घेतल्यानंतर थोडं तेल लावून घेऊया आणि ही चपाती सुद्धा आपली तयार झालेली आहे तर चपातीचा पाचवा प्रकार म्हणजे फुलका तर त्यासाठी आपण एक गोळा घेतलेला आहे फुलक्यांना तेल लावायची गरज नसते जसं आपण गोल पोळी लाटतो त्याच पद्धतीची लाटून घ्यायची आहे जर कोणाला फक्त फुलके खायचे असतील तर अशा प्रकारचे फुलके तुम्ही बनवू शकता लाटून तयार झालेला आहे आपण भाजून घेऊया तर हि फुलका सुद्धा भाजताना आपल्याला हाय फ्लेमला भाजून घ्यायचा आहे तर चपाती त्यानंतर फुलका त्यानंतर आपण व्यवस्थित गॅसवर भाजून घेऊया अशा पद्धतीने तर आपला फुलकासुद्धा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या चपात्या तयार झालेल्या आहे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय